आता कोकणात वांगणाला सुरुवात झालेली आहे, कापणी संपलेली आहे, खरीब आणि रब्बी, आता रब्बी पिकांची सुरुवात झालेली आहे. हे तुम्ही बघतायत, हे खालचा एक शेतीचा एक घराजवळच असलेली ही शेती. आज मी तुमका अळूची भाजी कशी करू ती दाखवतं. आमच्या शेतात अशी अळूची पानं मिळतात. आज मी तुमका अळूची भाजी कशी करू ती दाखवते. अळूची भाजी, अळू बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलं. त्याच्यासाठी साहित्य लागतं, शेंगदाणे रात्री भिजत घालून ते आता उकडून घेतलं, काळे वाटाणे रात्री भिजत घातले आणि आता सकाळी उकडून घेतलंय ते, आणि खोबरा एक वाटी घेतला, चवीनुसार मीठ घेतलंय, तेल खोबरेल तेल आमच्या घरचं तेल असा, लसूण लसूणचे पाकळे ठेचून घेतलं हिरवी मिरची फोडण्यासाठी आणि लसूण, आणि सोला घेतलंय मी, गरम पाणी घेतलं. सुधीर कढई ठेवलंय, त्याच्यात आता खोबरेल तेल घालते. खोबरेल तेल बरा तापावया, खोबरेल तेल तापलेलं हा तुमच्यासाठी. तुमच्याकडे जर खोबरेल तेल नसाल तर तुम्ही तुमच्याकडे गोडा तेल असेल तर घालू शकतात तुम्ही. आता तेल तापलेलं, लसूण फोडणे टाकते, लसूण जरी लाल जाऊन हिरवी मिरच्यांगे घालतो. आता मी अळू चिरलेलं घालतो. आळवाची सुकी भाजी असा, कोण कोण लोक खतपदा करतात, मी आळवाची भाजी सुकी केली. हिरवे मिरचे घालून सोला टाकते मी तिथे आणि ढवळून घेते. थोडा वेळ झाकण ठेवते आणि त्याच्यावरती जरा पाणी ओतते, थोडा वेळ 5 मिनिट शिजन. तरी झाकण काढतं, पाणी आता त्याच्यात टाकते, भाजी शिजली काय बघते. भाजी आता शिजत दिलेली आहे, त्याच्यात खोबरा टाकते. Thank you.
झाकण काढून घेतलं. भाजी शिजलेली आहे आता. भाजी करून सोपी हळूची भाजी चिरून बारीक चिरून घ्या. चुलीवर केलं तुम्ही भाजी गॅसवर कुकर घेऊन उकळून बरी घ्या शिजवून टाकू शकता. भाजी आता झालेली असं भाकरी बरोबर खाऊ शकता. भाकरी चपाती तुम्ही पण अशी करून बघा आणि आमका तुम्ही कमेंट्स मध्ये कळया.